नमस्कार, मी प्राध्यापिका डॉक्टर सौ विलीना इनामदार, देसाई महाविद्यालय, पुणे. करोना व्हायरसला सामोरं जाताना दररोज 10 ते 15 मिनिटांची योगसाधना करायची. त्याच्यामध्ये श्वानासन, व्याघ्रासन, पश्चिमोदासन आणि हलासन करायचे. घसा कोरडा राहू नये यासाठी सतत गरम पाणी प्यायचे आणि गुळण्या ज्या करायच्या आहेत त्यासुद्धाही गरम पाण्याने करायच्या आहेत. NCL मधील शास्त्रज्ञ डॉक्टर प्रमोद मोघे असं सांगतात की ओवा आणि बडीशोपीचा जर मुखवास आपण घेतला तर त्याच्यामुळेही घशाचं आरोग्य आपण राहू शकतो. बाहेरच्या सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल आणि अमोनिया असतो तर तो हानिकारक असतो. त्याच्याऐवजी हायड्रोजन पेरॉक्साईड आणि पाणी समप्रमाणात घेतला तरी त्याचाही फायदा होऊ शकतो. या निमित्तानं मला 2 स्त्रियांचा सन्मान करायचा आहे, तो असा की NIVमधल्या डॉक्टर मिनल भोसले ज्या आहेत त्यांनी माफक किमतीमध्ये करोना टेस्टिंग किट सरकारला सुपूर्त केला आणि नंतर आपल्या मातृत्वाचा बहुमान घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छाया जगताप यांना देशासाठी तुम्ही खूप मोठं कार्य करीत आहात अशी शाबासकी दिली. अशा ह्या कार्यरत महिलांना हा सन्मान खूप मोठा आहे. सर्वात शेवटी प्रत्येक नागरिकानं स्वतःची काळजी घेतली तर देशाची काळजी आपोआपच घेतल्यासारखी होईल. धन्यवाद.